सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 132% महागाई भत्ता देण्याचा ठराव स्थायी समितीत बहुमताने मंजूर करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा विषय गाजत आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वातंत्र्यदिनी कर्मचाऱ्यांना 125% महागाई भत्ता देण्याची घोषणा केली होती. याप्रमाणे पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्थायी समितीकडे मंजुरीसाठी हा विषय पाठवला होता. मात्र श्रेयाच्या राजकारणात मशगूल असलेल्या स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी अधिक माहितीचं कारण देऊन हा विषय तहकूब ठेवला होता. या विषयावरून पुन्हा एकदा पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी उघड झाली होती. दरम्यान शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा विषय होता. कर्मचाऱ्यांना 125% महागाई भत्ता देण्यास बहुमतानं मंजुरी देण्यात आली. वरच्या 7% पालिका आयुक्तांनी आर्थिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला असून एकूण 132% महागाई भत्ता देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासकीय प्रस्ताव अडवण्याचा प्रकार यापूर्वी झाला नाही. भाजपच्या अंतर्गत गटबाजी आणि श्रेयवादाच्या भूमिकेमुळे कामगारांच्या हिताचा प्रस्ताव रखडला होता. आता महागाई भत्त्याच्या विषयाला मंजुरी मिळाली असून पालिका आयुक्त कर्मचाऱ्यांना 125% की 132% महागाई भत्ता मंजूर करणार याकडे कामगारांचं लक्ष लागून राहिलं आहे. या महागाई भत्त्यामुळे पालिकेवर वर्षाकाठी 6 कोटींचा बोजा पडणार आहे.